की माजलगाव मध्ये आईले बाई होळकर चौक माजलगाव धरणापाशी आहे आणि तिथं
फिल्डर की जागा भरपूर प्रमाण है ती आईलाबाई होळकर की जागा ती फिल्डर की जागा आईलाबाई होळकर समारोहासाठी देण्यात यावी ती जागा देण्यात यावी आणि इथं मल्हारराव होळकर चौक आहे इथं पण थोडी जागा आहे ती भी इथून पुढे ती भी ताब म्हणजे तिथं समारोह उभा करण्याचं काम आम्ही करणार आहोत. याच्यानंतर आम्ही ज्यांना पुरस्कार देणार आहोत असे आमचे सर्वांचे नेते यशपाल बी जी भिंगे साहेब यांचं जर बघितलं तुम्ही तर उच्च शिक्षित त्यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते आणि यशपाल भिंगे साहेब एक स्वाभिमानी नेतृत्व आहे. त्यांनी त्यांच्या माध्यमातून प्राध्यापक घरची परिस्थिती चांगली असताना सुद्धा ते एक समाजाचं काहीतरी देणं घेणं लागते म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी हजारो व्याख्याने दिले. कुठेही त्यांना बोलवलं तर ते नाही म्हणत नाहीत, ते कार्यक्रमाला येतात. आणि आज 12 जणांच्या यादीमध्ये यशपाल भिंगे साहेबाचं आमदारकीला नाव आहे आणि ते आता कोर्टामध्ये आहे, त्याचा निकाल लागू शकतो. पण यशपाल भिंगे साहेबांनी ती आमदारकीवर पाणी फिरलं, म्हणले मला त्या आमदारकीची गरज नाही कारण की जिथं दुटुपयी भूमिका घेतली जाते तिथं मला राहायचं नाही. म्हणजे एवढं मोठं स्वाभिमानी माणूस ह्या आपल्या समाजामध्ये आहे. भिंगे साहेब मी तुमच्या इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही ज्या ज्या वेळेस आमच्या माजल कारागारांना आवाज देता त्या त्यावेळेस आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीर राहू एवढंच बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.